याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत हे थेट रेवदंडा पोलीस स्टेशनच्या बाहेरून आपल्या सोबत संवाद साधत आहेत. सुशांत, काय सांगाल, कोर्लई मध्ये किरीट सोमय्या दाखल झाले आणि त्यानंतर आता ते पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याची माहिती समोर येते, मात्र आतापर्यंत जी पाहणी सोमय्यांनी केली आहे त्याच्यामध्ये त्यांना ते बंगले दिसले नाहीत का? तिथे गेले होते आणि त्यानंतर आपण बघितलं शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि आता थेट किरीट सोमय्या जे आहेत ते रेवदंडा पोलीस चौकीच्या इथे आलेले आहेत. त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ताई, काय सांगाल, किरीट सोमय्या आज इथे आलेले होते. आपण फरा बघतोय, इथे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना सांगितलंय सध्या बोलू नका कारण किरीट सोमय्या बाहेर येतील तेव्हा सर्व कार्यकर्ते बोलतील असं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. मात्र आपण ज्या पद्धतीने फरा बघतोय, किरीट सोमय्या सकाळी 8 वाजताच मुंबईतून निघालेत. ते 19 बंगले शोधण्यासाठी खरं तर किरीट सोमय्या अलिबागच्या दिशेने निघाले आणि त्यानंतर आपण बघतोय ते कोर्ले ग्रामपंचायत इथे आले होते. मात्र तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहे ते आधीच उभे होते आणि ज्यावेळी किरीट सोमय्या त्या ठिकाणी गेले त्यावेळी त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि याच दरम्यान आपण बघतोय वातावरण टापलं, भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत आणि आपण बघतोय आपल्यासोबत काही भाजपचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल, आज शिवसैनिक आणि भाजपवाले आमने सामने आलेले आहेत. किरीट सोमय्या थेट 19 बंगले शोधण्यासाठी इथे आले. नक्कीच, आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. त्यांनी जे मोर्चाबाजी केली त्याच्यामध्ये त्यांचं कळतं की त्यांचं नक्की जे आहे प्रॉब्लेम ते त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे लोकांच्या, आणि ते त्यांच्या लक्षात आल्यानंतरच त्यांनी जो गोंगाट घातलेला आहे त्याच्यामुळे आमचं किरीट बाई आल्यानंतर जे त्यांचं काम झालेलं आहे आणि त्यांनी यश मिळवलेलं आहे 100%. सर, आपण बघतोय की शिवसैनिक आक्रमक दिसले, भाजप कार्यकर्ते होते, किरीट सोमय्या हटावचे नारे देण्यात येत होते. आमचं तेच म्हणणं आहे की किरीट सोमय्या हटाव यांनी काही न्याय मिळणार नाहीये. त्या बंगल्यांच्या काय नोंदी आहेत त्या रितसर ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहे आणि त्या नोंदीचे कागदपत्र ही रितसर किरीटबाईंनी मिळवलेले आहेत. महिजी मोहिते असोत, आमचे प्रशांतदादा असोत, या सगळ्यांनी ती कागदपत्र जवळ केलेली आहेत. आज ती कागदपत्र आहेत आणि कागदपत्र नक्कीच खरं बोलतात. ग्रामपंचायतीने नोंद घातले, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमधला ठरावही आहे आणि असं सगळं असताना ते खरं का खोटं हे न्यायव्यवस्थेला ठरवून द्यायला पाहिजे. त्याची शहानिशा करण्यासाठी जेव्हा किरीटबाई येतात त्यावेळेला किरीटबाईंच्या ह्याच्या अर्थ समर्थनार्थ आम्ही त्यांचं मोरल वाढवण्यासाठी की ज्यांनी न्याय मिळावा, लोकशाही टिकावी म्हणून आम्ही घोषणाबाजी केली होती. कुठल्याही प्रकारे अपमानास्पद माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान होईल किंवा त्यांच्या सौभाग्य व्यक्तींचा अपमान असं कुठलीही घोषणाबाजी आमच्या कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली नाही. असं असताना किरीटबाईंबद्दल अपशब्द उच्चारणं ही जी काय पद्धत शिवसैनिकांनी त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आता किरीटबाई हे पोलीस ठाण्यामध्ये रेवदंड्याचे आहेत, ते आणि त्यांचे आमचे नेते मंडळी बाहेर येतील त्यावेळेला निश्चितपणे त्यांची आमची पक्षाची भूमिका ही मीडियासमोर थोड्याच वेळात मांडतील. किरीट सोमय्या गेल्यानंतर काही शिवसैनिकांनी ग्रामपंचायतीचं शुद्धीकरण केलंय. आता बघा, ह्या सगळ्या मानसिकतेला आम्ही नकार देऊ शकत नाही. किरीटबाई काय आहेत ह्या भागाचे ते जावई आहेत, त्यांचा सन्मान कसा करायचा. किरीटबाईंनी कुठेही कुणाबद्दलही अपशब्द उच्चारला असेल तर तुम्ही मीडियाने सांगावं. ते आले, त्यांचं जे काम होतं कार्यालयात ते त्यांनी पूर्ण केलं, ते गेल्यानंतर त्यांनी काय करायचा हा त्यांच्या चुकीच्या मानसिकतेचा दर्शन हे मीडियाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला दिसतंय. हे खरं तर दुर्दैवी आहे. अशा पद्धतीतलं करणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं सुद्धा निश्चितपणे मारक आहे आणि महाराष्ट्राच्या ह्या पवित्र भूमीमध्ये अशा पद्धतीतल्या भूमिका घेणं हे भविष्यात खूप महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातनं मारक ठरणार आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतंय. आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, ताई काय सांगाल, इथे ज्या पद्धतीने भाषा वापरण्यात आली किरीट सोमय्या यांच्या विरोधात, ज्या पद्धतीने घोषणा देण्यात आल्या, त्या घोषणांकडे कसं बघताय, कारण महिला शिवसैनिक देखील त्या ठिकाणी. मला हे बोलायचंय, पहिल्यांदा पत्रकार परिषद संजय राऊतांनी घेतली त्यावेळेस महिला पत्रकारही तिथे होत्या. त्यांनी जी असभ्य भाषा वापरली त्या भाषेचा आम्ही महिला म्हणून एक वर्ग महिला वर्ग म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतो. त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतात ना, त्यांनी ते राजकारण सोडून द्यावं. आणि शुद्धीकरण हे त्यांनी आता ग्रामपंचायतीचं केले ना, त्यांनी शिवभवनाचं शुद्धीकरण करावं, कारण का तिथे त्या शिवभवनामध्ये त्यांनी असभ्य भाषा महिलांबद्दल वापरलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण महिला जाती त्यांचा संजय राऊतांचा निषेध करतो.
नक्कीच आपण बघतोय इथे भाजप पदाधिकारी जे आहेत ते शिवसैनिकांचा निषेध करताना पाहायला मिळतात आणि आपण मी तुम्हाला थेट रेवदंडा पोलीस चौकीचे दृश्य दाखवतोय ज्या ठिकाणी किरीट सोमय्या गेलेले आहेत. किरीट सोमय्या तक्रार करणार आहेत कारण किरीट सोमय्या आल्यानंतर ज्या पद्धतीने शिवसैनिकांचा आक्रमकपणा होता तो चुकीचा होता असं म्हणणं भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे. आणि आता ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवतोय. किरीट सोमय्या जे आहेत ते आता रेवदंडा पोलीस चौकीच्या इथे गेलेले आहेत. फरा निश्चितच सुशांत, रेवदंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी किरीट सोमय्या नेमकी कोणती तक्रार करणार आहे? शिवसैनिका सैनिकांविरोधातली तक्रार करणार आहेत का बंगल्यांविषयीची तक्रार करणार आहेत? किरीट सोमय्यांनी या अगोदरच वर्षभरापूर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की ते बंगले कुठे आहेत, कारण ज्या बंगल्यांचा किरीट सोमय्या सातत्याने उल्लेख करतायत ते बंगले नाही आहेत असा थेट दावा जो आहे तो इथल्या शिवसैनिकांकडून आणि थेट शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे किरीट सोमय्या म्हणतायत की जर बंगले नाहीत तर तिथली करपट्टी, तिथले बाकीचे कर का भरले गेलेत, कारण जी किरीट सोमय्याने कागदपत्र समोर आणली होती त्यामध्ये 19 बंगल्यांचा उल्लेख केल्याचा किरीट सोमय्या म्हणतायत. मात्र आता ज्या पद्धतीने सरपंच या गावचे आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं त्यानुसार त्या ठिकाणी बंगले नव्हते, त्याचमुळे आता किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात देखील तक्रार करायला गेले. जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंगले गायब होत असतील तर ही लाजीरवाणी बाब आहे. त्यामुळे रश्मी वहिनींचे बंगले शोधून देण्यासाठी मी रस्त्यावर उतरलोय असं किरीट सोमय्या खरं तर फरा आपल्याला साम टीव्हीला ज्यावेळी त्यांनी मुलाखत दिली त्यावेळी ते म्हणाले की राज्याच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे बंगले जर गायब होत असतील तर बाकी न बोललेलंच बरं असं ते म्हणाले. त्यामुळे आता किरीट सोमय्या ते गायब बंगल्यांची तक्रार देखील इथे दाखल करण्यासाठी आलेले आहेत. ते बंगले कुठे गेले आहेत असा सवाल आता किरीट सोमय्यांकडून उपस्थित होतोय आणि त्याच संदर्भातली तक्रार जी आहे ती किरीट सोमय्या आता पोलीस ठाण्यात दाखल करतायत. फरा निश्चितच सुशांत, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि बराच वेळ झालाय किरीट सोमय्या आतमध्येच दिसतायत. कधी ते या पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेत? काही वेळापूर्वीच फरा ते पोलीस ठाण्यात आलेले आहेत. पोलिसांशी ते बोलतायत, संपूर्ण प्रकरणाची माहिती देत आहेत आणि तक्रार पोलीस दाखल करून घेणार आहेत ते देखील पाहणार आहेत. कारण किरीट सोमय्या म्हणाले जर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही तर मी पुढे जाईन. त्यामुळे मगाशी किरीट सोमय्या म्हणाले की जर रश्मी वहिनींचे जर बंगले गायब होत असतील तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीबीआयची मागणी करणार आहे असं देखील ते म्हणाले. त्यामुळे आता किरीट सोमय्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना काय सांगतायत, पोलिसांकडे कोणकोणते पुरावे देत आहेत, कारण किरीट सोमय्यांनी ज्या बंगल्यांचा उल्लेख केला होता त्यावरून आपण बघतोय संजय राऊत यांनी थेट टीका केली होती आणि आज देखील संजय राऊत म्हणालेत की अन्वय नाईक यांचे हत्यारे जे आहेत ते आज जमिनीचा शोध बंगल्यांचा शोध घेण्यासाठी खरं तर जात आहेत आणि त्याचमुळे हे वातावरण तापलं. किरीट सोमय्या इथे कोर्ले ग्रामपंचायती इथे आले त्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील आक्रमक झाले फरा आणि आता त्यानंतर किरीट सोमय्या थेट रेवदंडा पोलीस स्टेशनला आलेत. रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये आता किरीट सोमय्या तक्रार दाखल करतायत, बंगले कुठे आहेत ते शोधण्याची मागणी किरीट सोमय्या करतायत. फरा निश्चितच सुशांत, आपण बघतोय बंगले नेमके कुठे आहेत ते शोधण्याची मागणी किरीट सोमय्या करताना पाहायला मिळत आहेत आणि बऱ्याच वेळापासून ते पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आहे. आता पाहावं लागेल की त्यांनी नेमकी कोणती तक्रार दिलेली आहे आणि पोलिसांनी ती दाखल करून घेतली आहे का. मात्र जसं तुम्ही सांगितलं की साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले होते की याचा शोध घेण्यासाठी मी इथे आलोय. तर आपण जर हा घटनाक्रम बघितला तर आधी पुण्यामध्ये गेले होते किरीट सोमय्या, तिथं धक्काबुक्कीही झालेली पाहायला मिळाली होती. तरी सुद्धा त्यांना विरोध होतोय, तरी सुद्धा कोर्लईमध्ये सुद्धा निर्भीडपणे किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत. काय म्हणाले याला? फरा आपण बघतोय मागील वर्षभर जर पाहिलं तर कुठेतरी किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत आणि आपण बघतोय मागच्याच आठवड्यात ते
पुणे इथे गेले होते त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली होती। तरी देखील किरीट सोमय्या आज कोर्ले या गावात आले। कोर्ले या गावात येण्याचं कारण म्हणजे संजय राऊत यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी थेट किरीट सोमय्यांवर आरोप केले होते। त्यामुळे किरीट सोमय्या हे बंगले शोधण्यासाठी कोर्ले या गावात आले। त्यांच्यासोबत भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर देखील आहेत। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूने पाठीशी राहायला उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण बघतोय ज्यावेळी किरीट सोमय्या पुण्यात गेले होते त्यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्ते नसल्याचं कुठेतरी एक चर्चा सुरू होती। त्याचमुळे किरीट सोमय्यांना धक्काबुक्की झाल्याचं देखील म्हटलं जात होतं। मात्र आता किरीट सोमय्या अलिबागला येणार आहेत त्यामुळे अलिबागचे भाजपचे पदाधिकारी असतील, पनवेलचे असतील, पेणचे असतील, संपूर्ण रायगड जिल्ह्यातले जे भाजपचे पदाधिकारी आहेत ते इथे मोठ्या संख्येने आले। कारण त्यांना वरून तसे आदेश होते कारण किरीट सोमय्या येणार होते आणि शिवसैनिक देखील त्या ठिकाणी येतील ही कल्पना भाजपला सुरुवातीपासूनच होती। आणि त्याचमुळे किरीट सोमय्या यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आले आणि किरीट सोमय्या देखील त्या बंगल्यांचा शोध घेण्यासाठी खरं तर सकाळी निघालेत, आत्ता पोहोचलेत। कोर्ले ग्रामपंचायतीला त्यांनी भेट दिली, त्यानंतर आपण बघितलं ज्या पद्धतीने राजकीय ड्रामा झाला तिकडे शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि आता त्यानंतर किरीट सोमय्या इथे रेवदंडा पोलीस स्टेशनला आलेले आहेत। फरा निश्चितच आपण बघतोय की किरीट सोमय्या या ठिकाणी रेवदंडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत, ते तक्रार देत आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र सुशांत मागील बऱ्याच दिवसांपासून ज्या 19 बंगल्यांवरून ते रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत त्या बंगल्यांविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? फराज जी माहिती मिळते ती त्या ठिकाणी सध्या बंगले नाहीत। कारण ज्या पद्धतीने तिथल्या ग्रामपंचायत सरपंच यांनी सांगितलं होतं की सुरुवातीला ज्यावेळी जमीन विकत घेतली त्यावेळी ते रश्मी ठाकरे यांच्या नावावर होण्यापूर्वी बंगले होते त्यामुळे त्यांनी ती घरपट्टी भरली असं सांगण्यात येत आहे। मात्र त्यानंतर ते बंगले नाहीत, तिथे बंगलेच नव्हते असा काही जण दावा करतायत। मात्र आता किरीट सोमय्या त्या जागेवर पोहोचलेले नाहीत पण काही जणांचं इथं म्हणणं आहे की तिथे बंगले नव्हते, फक्त ती जमीन आहे आणि ती घेतली होती। त्यामध्ये आपण बघतो रवींद्र वायकर यांच्या पत्नी असतील आणि रश्मी ठाकरे यांची भागीदारी असल्याचं ते म्हणतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा देखील आरोप किरीट सोमय्या करतात। त्यामुळे शिवसेनेकडून देखील त्या आरोपांना उत्तर दिलं होतं, जर अशा पद्धतीने गैरव्यवहार झाला असेल तर ते बंगले कुठे आहेत असा थेट सवाल शिवसैनिकांकडून उपस्थित होत होता। आणि हे कुठेतरी ईडी आणि सीबीआयच्या मार्फत कुठेतरी हा राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। आणि आता बघतोय त्या दृष्टिकोनातून आता भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद रंगलाय। कारण आपण बघितलं सकाळी देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत थेट किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते। त्यांनी थेट असं म्हटलं होतं की अन्वय नाईक ज्यांनी ही जमीन विकली होती, ज्यांच्यासोबत जमिनीचा व्यवहार झाला होता, त्यांची हत्यारे आज जमिनीचा शोध घेण्यासाठी जात आहेत असा थेट आरोप जो आहे तो कुठेतरी संजय राऊत यांनी केला होता फरा। आणि त्यानंतर किरीट सोमय्या इथे आले, कोर्ले ग्रामपंचायतीत आपण पाहिलं मोठ्या पद्धतीने राजकीय राडा झाला आणि आता थेट पोलीस स्टेशन पर्यंत हा राडा जो आहे तो पोहोचलेला आहे। किरीट सोमय्या थेट तक्रार देण्यासाठी आलेले आहेत। जमिनी जे बंगले आहेत 19 ते कुठे आहेत याची खरं तर ते तक्रार देणार आहेत। मात्र आपण बघतो इथे अलिबागचे भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसैनिक असतील, ते कुठेतरी आमने सामने देखील फरा आपल्याला इथे आल्याचं पाहायला मिळालं। निश्चितच सुशांत याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तर ही दृश्य आपण बघू शकताय, रेवदंडा पोलीस स्टेशन समोरची ही दृश्य आहेत आणि दुसरीकडे ग्रामपंचायती समोरची दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकताय। याची अपडेट साम टीव्ही सकाळपासून दाखवत आहे। शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत कारण किरीट सोमय्या आहे आता पोलीस स्टेशनमधून बाहेर निघाल्याची ही दृश्य आपण बघू शकतोय।